हे आहे कुळथाचं सूप, अतिशय हेल्दी असं हे कुळथाचं सूप आहे. हिवाळ्यात मुद्दाम कुळथाचं सूप करून पितात. आपल्याला जर खूप सर्दी खोकला झाला असेल, घसा दुखत असेल, थोडा ताप आला असं वाटत असेल, तर अशा वेळी रात्री हे गरमागरम सूप करून प्यायचं आणि पांघरून घेऊन झोपून जायचं की सकाळी तुमचा सर्दी खोकला ताप सगळं पळून गेलेलं असेल. आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम आणि एनर्जी यांनी भरलेलं असं हे कुळथाचं सूप आहे. तर हे असं औषधी सूप कसं तयार करायचं ते आता बघूया. नमस्कार, श्रेया आठवले किचन आर्ट्स मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता पहिल्यांदा ह्याचं साहित्य बघूया. त्याच्याकरता इथे मी कुळथाचं पीठ 3 चमचे घेतलेलं आहे. आपला जो नॉर्मल चमचा असतो ते 3 चमचे भरून घेतलेलं आहे. 6-7 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. एका बाउलमध्ये घेते हे पीठ. ह्याच्यात आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. अर्धी वाटी पाणी मिक्स करते. त्याच्यात गुठळी राहता कामाने छान पेस्ट तयार झालेली आहे. ह्या लसणीच्या पाकळ्या आहेत, याचे मी अगदी बारीक तुकडे करून घेते. लसणीचे बारीक तुकडे केलेले आहेत. आता हे जरा मी ठेचून घेते. तुम्ही ठेचून अशी लसूण घातली की त्याची चव अगदी छान येते. मी इथे मुद्दाम लोखंडी कढई इथे सूप करते. 1/2 चमचा तूप घेतलेला आहे. तुम्ही तूप, तेल काही घेऊ शकता. कुळथाचं सूप हे औषधी असंच वेट लॉस करता वगैरे खूप चांगलं आहे. सूप करतो त्यामुळे तेल तूप जे घालाल ते अगदी थोडं घालायचं. तूप तापलेलं आहे. आता मी 1/2 चमचा जिरा आणि अगदी 2 चिमूट हिंग घेतलेला आहे तो घालते. ही लसूण जी बारीक ठेचून घेतलेली आहे ती घालते. गॅसची फ्लेम लो आहे. आता जरा लसूण चांगली खरपूस भाजून घेऊया. जेव्हा आपण कुळथाचं पिठलं करतो ते सुद्धा कायम लोखंडी कढईतच करायचं. लसूण तुपामध्ये छान भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 3 भांडी किंवा 3 ग्लास पाणी मिक्स करते. गॅसची फ्लेम मिडियम टू हाय केलेली आहे. आता ह्या पाण्याला चांगली एक उकळी येऊ दे. ह्याच्यात मी 2 आमसुलं घालते. आमसुलं का घालायची? आमसुलं हे पित्तशामक असतात, नाही घातली तरी चालतील. चवीचं मीठ घालते. इथे मी थोडंसं काळं मीठ आणि थोडं साधं मीठ घेतलेलं आहे ते घालते. काळ्या मिठाने त्याला अशी छान चटकदार चव येते, त्याच्याकरता काळं मीठ घालायचं. इथे मी 1/2 चमचा लाल तिखट घालते. तिखट सुद्धा तुम्हाला हवं असेल तर घाला. तुम्ही जर लहान मुलांना हे मुद्दाम औषधी म्हणून सूप देणार असाल तर तिखट नाही घातलं तरी चालेल. आता जी कुळथाच्या पिठाची आपण पेस्ट तयार केली होती ती हळूहळू ह्याच्यात घालूया. एका हाताने घालायची आणि एका दुसऱ्या हाताने ढवळत राहायचं. ती छान मिक्स होते. आताला एक चांगली उकळी येऊ दे. लोखंडाच्या कढईत केल्यामुळे ह्याचा रंग बघा थोडासा काळसर आलेला आहे, पण हे अतिशय औषधी असं सूप आहे. इथे मी जे कुळथाचं पीठ वापरलंय ते रेडीमेड आहे. तुम्ही घरी सुद्धा करू शकता. कुळीत भाजून त्याची मिक्सरवर तुम्ही पावडर तयार करू शकता, ती पण घेऊ शकता. त्याची कन्सिस्टन्सी बघा. हे पिठलं नाही, हे सूप आहे, त्याच्यामुळे हे असं एवढं पातळच हवं. हे बघा, हे असं छान उकळून घ्यायचं. ह्याला छान उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते. एकदा सूप तयार झाल्यानंतर लोखंडी कढईत असं ठेवून द्यायचं नाही, तर ते दुसऱ्या भांड्यात लगेच काढून घ्यायचं. तर असं हे आपलं गरमागरम कुळथाचा सूप तयार झालेला आहे. वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि अगदी थोडीशी मिरीची पावडर घालते. फ्रेश मिरीची पावडर घालायची. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तर असं हे कुळथाचं सूप तुम्ही हिवाळ्यात मुद्दाम करून प्या, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप हे सगळं पळून जाईल.